हिंगनघाट शहर के प्रभाग क्रमांक 5 के बीजेपी पार्षद राजू कांबड़ी से एनबीसी न्यूज की खास बातचीत की। पिछले 5 साल में प्रभाग की नेतृत्व करते हुए नागरिकों के समस्या को किस प्रकार से सुलझा है, इस पर बातचीत हुई। पिछले 3 साल से नगर परिषद में प्रशासकीय कार्यकाल चल रहा है और सभी पार्षद पूर्व पार्षद बन गए हैं। उसके रहते अनेक समस्याओं का सामना नागरिकों को करना पड़ रहा है। पूर्व पार्षद अपनी ये भूमिका कैसे निभा रहे हैं, सविस्तर जानकारी प्रभाग क्रमांक 5 के पूर्व पार्षद राजू कांबड़ी से दी। चलो अपन प्रभाग क्रमांक 5 या नगर सेवकाकडे, आपल्या बरोबर जे आहे राजू कांबळी, प्रभाग क्रमांक 5 चे नेतृत्व करणारे जे नगरसेवक आहे, आपण त्यांच्याशी काही प्रश्न करणार आहोत। मला सांगा, गेल्या 3 वर्षापासून, जवळपास 3 ते 3.5 वर्षापासून प्रशासक लागलेला आहे, आपण माजी नगरसेवक म्हणून काय भूमिका बजवत आहात? आता 5 वर्ष होऊन गेले, 2017 निवडणूक झाली, त्यानंतर 2021 आमचं पद गेल्यापासून आम्ही 3 वर्षामध्ये जे काही समस्या राहते ते आम्ही नगरपालिका आमच्या लेटर पॅडवर देतो, जिथल्या जिथल्या समस्या बाकी आहेत त्या करण्याचा प्रयत्न करतो, प्रशासनाला बोलतो, शिवसाहेबांना बोलतो, नगरपालिका। मला सांगा, आज माजी नगरसेवक आहे आपण, नगरसेवक राहिले नाही आहे, ह्या जे नागरिक आहे तुम्हाला आताही नगरसेवकच समजतात, तेव्हा आपल्या जी भूमिका आहे ती कशी राहते, किंवा नागरिकांचा आपल्याकडले पाहण्याचा कोल काय? या प्रभाग क्रमांक 5 नागरिकांना राजू कांबळी हा नगरसेवक आता नसेल तरी पण नगरसेवक या नात्याने माझ्याकडे पाहता, मला कधी बी रात्री बेरात्री फोन करतात, लाईन जावो, पाण्याची समस्या असो किंवा रोडची समस्या असो किंवा कोणतं वार्डामध्ये कोणतं सुख दुःखाचं काम झालं तरी त्यांना माहीत आहे का हा राजू। मला सांगा, ह्या 5 वर्षाच्या आपल्या नगरसेवक कार्यकाळात आपण जो विकास आहे प्रभागाचा कशा प्रकारे केला, कुठले कुठले कामं महत्त्वाचे, कुठले कुठले कामं झाले आहे? प्रभाग क्रमांक 5 बगीचा मोठा बगीचामध्ये सावित्रीबाई फुले हा नगरमध्ये अजिबात रस्ते नव्हते, तिथे आम्ही आता खडीकरण, कुठल्या ठिकाणी डांबरीकरण, कुठं नाली, अशा प्रकारची कामं करून घेतली आहे। काही बुद्धविहारला वालकंपाऊंडचे कामं करून दिले। त्याचप्रमाणे प्रभाग क्रमांक 5 आपला स्वप्ननगरी आहे, हा एकदम बिकट वार्ड होता। याच्यात ह्या सगळ्या क्रमात कामामध्ये आपला ड्रीम प्रोजेक्ट किंवा महत्त्वाचं कुठलं काम या 5 वर्षात केलं? म्हणजे पाण्याची समस्या सर्वात मोठी होती आमच्या इथे। 2015 टँकरनं रात्र अवरात्र आम्ही महिला भगिनी इतक्या आम्हाला फोन करायच्या का, राजीभाऊ पाणी नाही, पाणी पाठवा। म्हणजे मी 3 शिफा टँकर लावले आणि रात्रंदिवस मेहनत करून लोकांना पाणी घरोघरी पोहोचवलं आणि पाण्याची टाकी बनवून 2021 पाण्याच्या बाकी पाणी समस्या जी आहे पूर्णपणे जे आहे निपटारा झाला आहे। पूर्ण निपटारा झाला आहे, फक्त 25% काही बाकी, स्वप्ननगरी ह्या भागामध्ये पाणी आणि साखरकल्याण इथे पाण्याचे आमचं काम चालू आहे। आपण म्हणता आहे मोठ्या प्रमाणात विकास झाला, तरी पण नागरिकांच्या मोठ्या समस्या आपल्या ज्या आहेत प्रभागात निर्माण झाल्या, त्याबद्दल काय सांगा? कसं आहे आता हा प्रभाग सर्वात मोठा प्रभाग असल्यामुळे आम्ही आज 12-13 कोटीची कामं वार्डामध्ये केले। आमचे आमदार समीरभाऊ कुणावार यांनी खूप आम्हाला मदत केली, नगरपालिकेने खूप मदत केली। मला सांगा, मोठ्या प्रमाणात विकास निधी आला, मोठ्या प्रमाणात विकास कामे झाले, तरी पण नागरिकांच्या समस्या, मूलभूत सुविधा, रोड असो, नाली असो किंवा दिवाबत्ती असो, आरोग्य असो, या प्रमाणात ज्या नागरिकांच्या ज्या समस्या आहेत त्या दूर झालेल्या नाही आहे। नाही, बरोबर आहे, कारण वार्ड मोठा असल्यामुळं काही काही समस्या दूर झाल्या, काही बाकी आहे ते मी समोर पत्र देऊन आमदार साहेबाशी बोलणं झालं आहे। आमदार साहेबांनी मोठ्या प्रमाणात विकास निधी आला आहे या वार्डात, त्याबद्दल विकास निधी मोठा आला आहे, त्याप्रमाणे लोकांची ओरड नव्हती पाहिजे, लोकांच्या समस्या ज्या राहिल्या नव्हत्या पाहिजे तरी लोकांची ओरड आहे। हो, कसं आहे आता अमृत योजनेचे कामं चालू आहे काही ठिकाणी, तिथं नाल्या झाल्या, पण ते आज आम्ही अमृत योजनेचं काम करू राहिले, ते पाणी उपसल्यामुळं तिथं आज चिखलामध्ये ते माती आली आहे, माती आल्यामुळे ते रस्त्यावर येऊन राहिली, त्याच्यामुळे थोडी लोकांना तकलीफ होत आहे काही। त्याप्रमाणे आम्ही GHB हे ते आता आमचं टाकणं चालू आहे। मी नगरपालिकेला पत्र दिलं, नगरपालिका आता काही ठिकाणी गाड्यासुद्धा टाकल्या GHBच्या, आता इकडे पण सांगितली आहे मी। मला सांगा, ह्या 5 वर्षात आपण 5 वर्ष कार्यकाळात आपल्या प्रभागात कुठलं विकासाचे मोठे ड्रीम प्रोजेक्ट सोडून घेतली, या कुठले कामं असे राहून गेले ते करायचे राहून गेले असं काय म्हणतात? सर्वात मोठा आता माझा एक स्वप्न आहे की प्राध्यापक कॉलनी हा परिसर थोडा खूप खराब झाला आहे, तिथे रस्ते जायसाठी नाही आहे, तर मी समोरच्या याच्यासाठी मी आपलं तयार केलं आहे की हे ते 2 ते 2.5 कोटी आमदार साहेबांना मागून ते रस्ते पूर्ण करण्याचे प्रयत्न करणार आहोत। तुम्ही म्हणता 2 ते 2.5 कोटी आपण आमदार साहेबांना मागून काम करू, पण येत्या काही दिवसातच जे आहे विधानसभेची आचारसंहिता लागून जाईल, तर मग हे विकास कामे कशी होणार? नाही, सत्ता आमची येणार
आणि सत्ता आल्यानंतर आम्ही आमदार साहेब आमची सरकार वरचं बसले आहे, त्यामुळे आम्हाला निधी मिळणारच आहे. तुम्ही एकीकडे म्हणता सत्ता आमची येणार, हे बरोबर आहे, सत्ता आमची येणार त्याच्यासाठी संघर्ष सुरू आहे. पण गेल्या लोकसभेत मोठ्या प्रमाणात मताधक्य घटलेलं आहे बी जे पीचं. जवळपास 22,000 मताने मध्ये बी जे पी हिंगणघाट तालुक्यातून मागे राहिली आहे. ते त्या 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 त्याबद्दल काय सांगणार? मागे म्हणजे कसं आहे, आता लोकांचं थोडं वेगळं मत झालं की बा आपल्याला कॅन्डिडेट थोडा बदलावा, यामुळे थोडासा फरक पडलं. नाहीतर तसं काही 80,000 मताने हारले आमचे रामदासजी तळस. आम्ही खूप प्रयत्न केले पण नाही येऊ शकले. मताचा मोठा टप्पा होता तुमचं म्हणणं आहे का, लोकांचा कॅन्डिडेट दुसरा होता, दुसरा पाहिजे होता असं आपलं मत आहे, पण खासदार जे आहे तुमचे अधिक खूप मोठ्या मता फरकाने हारले आहे. जवळपास हिंगणघाट विधानसभेसुद्धा 20,000 जे मायनस राहिले आहे, ते लीड कमी झाला आहे त्यांचं. हे का बरं झालं? कसं आहे, हे ग्रामीणमधून थोडा आम्हाला मताचा धक्का कमी बसला आणि हिंगणघाट शहरमधून 3,500 आम्ही लीडवर आहोत. हिंगणघाटच्या लोक जनतेने बरोबर मत दिलं, पण थोडं ग्रामीणमध्ये थोडंफार आम्ही कमी पडलो. नेमकी काय म्हणजे नेमकी काय अडचणी आल्या ह्या पराभवाबद्दल, म्हणजे अडचणी कुठं निर्माण झाल्या, का बरं उमेदवार हरला, उमेदवार का बरं हरला? आता उमेदवार का बरं हरला? लोकांचं म्हणणं होतं का उमेदवार पोहोचला नाही, पण उमेदवार पुरा 6 विधानसभामध्ये जागोजागी जाऊ नाही शकत. येणारी विधानसभा आपण कशी पाहता? येणारी विधानसभा समीर भाऊसाठी एकदम सोपी आहे आणि चांगली आहे. आपण जरी सोपी म्हणता तर समीर भाऊसाठी ही विधानसभा सोपी राहणार आपण म्हणता, पण याच विधानसभेने जवळपास 20,000 मतांनी बी जे पीला मागं टाकलेलं आहे. हो, पण ही भाऊ ज्यावेळी उभे राहणार आहे, भाऊचं कार्य चांगलं आहे. भाऊनं इतकी मोठी निधी आणली आहे, काम केली आहे, गावोगावी कामं केली, हिंगणघाट शहरालासुद्धा विकासाची निधी दिली आहे. आणि भाऊचं सर्वात जास्त मोठं प्रेम कोणी आला लंगडा येऊन. आमचं म्हणणं आहे का 20,000 मताची जे गॅप पडलेली आहे विधानसभा क्षेत्रात, ते कशी भरून काढणार बी जे पी? आम्ही सर्व आता मिळून काम करणार आणि भाऊसाठी सर्वात मोठं काम करून त्यांना निवडून आणणार. एकूणच आपण राजू कांबळी जे आहे प्रभाग क्रमांक 5 नगरसेवक, ते त्यांच्याशी बातचीत केली विकास कामावर आणि केलेल्या विकास कामावर. NBC न्यूज के लिए हिंगणघाट से रवी येरोडकर की रिपोर्ट.